दौंड तालुक्यातील काणसगाव पाटा स्टेशन नजीक गेले 3 वर्षांपासून श्री सिमेंट कंपनीने आपलं वस्तान मांडलं आहे। अनेक शेतकऱ्यांना पैशाचा मायाजाल दाखवून स्थानिक एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्यास यशस्वी झाले आहेत। याच कंपनीच्या माध्यमातून प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैरान झालेत। तसेच या कंपनीमध्ये सिमेंट बनवण्यासाठी केमिकल युक्त पावडर रस्त्याच्या कडेने उधळली जाती आहे। ही पावडर कंपनीने विकत घेतलेल्या दलालांकडून वाहनांच्या माध्यमातून पोहोच केली जाते। तसेच बॉयलरसाठी आणि प्लास्टिक कचऱ्याचा वापर केल्याचे कानगाव परिसरातील नागरिकांमधून बोललं जात आहे। या संदर्भात कानगाव नागरिकांनी रंगेहात वाहन पकडलं। प्लास्टिकच्या कचऱ्याची गाडी पकडण्यात आली आहे। या गाडीवरती कारवाई करून दौंड तहसीलदार यांनी पंचनामा केला आहे। सदर प्रदूषण युक्त कंपनी बंद करण्याची मागणी आता कानगाव नागरिकांनी केली आहे। कानगाव हद्दीमध्ये श्री सिमेंट कंपनीच्या गेटसमोर आपण पाहत असणारी जी ट्रक आहे, ही ट्रक ज्याच्यामध्ये प्लास्टिक कचरा जो आरोग्यास हानिकारक आहे अशा प्रकारचा कचरा श्री सिमेंट कंपनीमध्ये या ठिकाणी आणला जातो आहे। आणि हे आपण पाहतात की समोरच गेटच्या समोरच ही ट्रक उभी होती। अशा परिस्थितीमध्ये या कंपनीमध्ये ही ट्रक कशासाठी आली, काय कारणाने ती ट्रक इथं येऊन दरवेळेस या ठिकाणी जो प्लास्टिकचा कचरा आहे तो प्लास्टिकचा कचरा जर या ठिकाणी मानवी आरोग्यास हानिकारक आहे तरीसुद्धा हा कचरा ज्वलनासाठी वापरला जातो आहे का, या सगळ्या बाबीची सखोल चौकशी होऊनच या ठिकाणी दोषींवरती कडक कायदेशीर कारवाई करण्याची आमची मागणी आहे। श्री सिमेंट कंपनी आहे, या ठिकाणी आपण श्री सिमेंट कंपनीच्या आवारात गेटसमोर उभा आहोत। वास्तविक पाहता या श्री सिमेंट कंपनीची तक्रारी पाटस व कानगाव ग्रामस्थांनी अनेक वेळा केलेलं आहे। त्यांचं जे काही रॉ मटेरियल असेल, जिप्सम असेल, बॅगेज असेल किंवा इतर काही विषारी पदार्थ वाहतूक असेल, ही अतिशय धोकादायक होतीच अशा अनेक तक्रारी झाल्या आहेत। पण आत्तापर्यंत शासन प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केले, सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांनी पण दुर्लक्ष केले। परंतु आज या ठिकाणी जेव्हा ही गाडी हे जे प्लॅस्टिक दिसत आहे गाडीमध्ये, हे इतकं भयंकर वास होते त्याचा की घाण, आणि ते प्लॅस्टिक आहे। ही गाडी ज्यावेळेस पाटसकडून इकडे वळाली तर वास्तविक पाहता रेल्वे गेट बंद असल्यामुळं ही गाडी पाटसच्या पुढे जाऊ शकत नाही रेल्वे क्रॉस करून। मग ही गाडी 100% श्री सिमेंट कंपनीला चालली असा समज झाल्यानंतर, खात्री झाल्यानंतर ग्रामस्थांनी आम्हाला फोन केले। मग सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी, आमचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य किंवा सामाजिक कार्यकर्ते सगळे एकत्र आले व एक इथं येऊन या ठिकाणी पाटस पोलीस स्टेशनला फोन केला। संबंधित अधिकाऱ्यांना इथं बोलवून घेतलं। आमच्या कानगावचे तलाठी भाऊसाहेब महसूलचे यांनाही बोलून घेतलं। या ठिकाणी आज पंचनामा झालेला आहे। वास्तविक पाहता आम्हा ग्रामस्थांची खात्री आहे की या ठिकाणी पहिलं बग्यात जाळलं जात होतं, आतमध्ये बॉयलर पण आहे, परंतु अधिकारी खोटी माहिती देत आहे। ही गाडी आमच्याकडे आलीच नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे। परंतु आमची आता मागणी ही आहे की आज जाऊन आम्हाला बॉयलर व आत जे काय पदार्थ जाळला जातो आहे ती पाहायची, आणि हे झालेलं गाडीचा पंचनामा करून सगळी माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। संजय सोनवणे, C24 तास, दौंड। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।